रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातले माझ्या माहितीप्रमाणे जे निष्ठावंत सैनिक आहेत, बाळासाहेबांपासून काम करणारी जी मंडळी आहेत, ती शिवसेनेबरोबर प्रामाणिक आहेत. जे निष्ठावंत नव्हते, पदं भोगली, ते शिवसेना सोडून गेलेले आहेत. त्यांनी जावं उरले सुरल्याने आणि एकदम निर्मळ वातावरण या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचं झालेलं आहे. त्यामुळे जाणारे जातील, जाऊ दे, कोणत्याही परिणाम ह्या शिवसेनेवरती मतदारसंघावरती होणार नाही. पुढचा आमदार हा वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, उद्धव साहेब नेतृत्वाखाली शिवसेनेचा आमदार हा धनुष्यमानाचा होणार हा आमचा सर्वांचा ठामपणे विश्वास आहे. राहुल पंडित, रोपटं आम्ही लावलं, खतपाणी घातलं, त्यांना निवडून नगरसेवकाला निवडून आणलं, नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाले आणि ही मंडळी शिवसेना सोडून गेली. पण भविष्यातल्या कालखंडामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये आमची शिवसेनेची जनता दाखवून देणार. ज्या ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या ज्या लोकांनी पक्ष सोडला, त्यांना मातीत गाडणार, ही जनता घालणार, हा विश्वास आम्हाला आहे. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.